महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांच्या मातोश्रींचं अल्पशा आजारानं नुकतंच निधन झालंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांच्या मातोश्रींचं निधन झालंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख विनायक महिंद्रकर यांच्या मातोश्री लता विलास महिंद्रकर यांचं शनिवारी रात्री अल्पशा आजारानं निधन झालंय. मृत्यूसमयी त्या 76 वर्षांच्या होत्या. गेल्या 6 महिन्यापासून त्या आजारीच होत्या. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार देखील सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्या अत्यंत मनमिळाऊ शांत आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांच्यावर अक्कलकोट रोडवरील स्मशानभूमीत सकाळी 11:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक राजकीय आणि व्यापारी वर्गातील अनेकांनी उपस्थित राहून शोक व्यक्त केलाय.